मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवारांनी आता आपला मोर्चा हा देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडे वळवला. अजित पवार यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीसांच्या ऊर्जा खात्याची बैठक घेतली आणि यावरून अजितदादा आता फडणवीसांच्या खात्यात हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्याचबरोबर फडणवीसांना अंधारात ठेवून अजितदादांनी बैठक घेतल्यामुळे भाजपमधून सुद्धा नाराजीचा सूर आहे. दरम्यान यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आणि अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्या अधिकाराअंतर्गत आणि त्यांनी बैठका घेतल्या असतील तर त्याच्यामध्ये काहीच वाटायला हवं नको. का आपण नेहमी अजितदादांवर संशयाने पाहतो? मंत्रिमंडळ असतील किंवा अंतर्गत कलह हे विरोधकांकडून एक वातावरण निर्मिती होते, परंतु तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्य आहे. जरी ऊर्जा खातं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असलं तरी उपमुख्यमंत्री या नात्याने काही विशेष प्रश्न असेल तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा ती बैठक घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली आहे की आपलं आता भविष्य अंधारात आहे, म्हणून ह्या खोट्या बातम्या आणि कुठे ना कुठेतरी वातावरण खराब करण्याच्या बातम्या ते माध्यमांच्या माध्यमातून पसरवत आहेत. त्यांनी घेतलेल्या बैठकाला आक्षेप घेण्याचं कोणतं कारण नाही, आवडो अगर न आवडो दुसऱ्या पक्षातल्या त्यांच्या मित्रपक्षांना, पण आफ्टर ऑल ही इज अ फायनान्स मिनिस्टर अँड प्लॅनिंग मिनिस्टर, त्यांचा तो अधिकार आहे, आता सहन करावंच लागेल.